नवी मुंबई नेरूळ येथे पोटच्या 3 पोरांना विकण्याचा धक्कादायक प्रकार महिला आणि बालविकास विभागाने उघड केलाय. विक्री झालेल्या दोन्ही मुली पोलिसांनी ताब्यात घेतल्यात, तर तिसऱ्या मुलीचा शोध सुरू आहे. नेरूळ रेल्वे स्थानकातील फलाटावर राहणाऱ्या माता पित्याने मुले विकण्याचे अघोरी कृत्य केले. आश्चर्य म्हणजे मुलगा पोटात असतानाच त्याची 2 लाखाला विक्री झाली. जन्मल्यानंतर 28 दिवसात बाळ पार्टीला देण्यात आलं. या जोडप्याने 2019 आपली 3 महिन्यांची मुलगी नवी मुंबईतील NRI परिसरात विकल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार ही मुलगी खरेदी करणाऱ्या महिलेचे घर गाठून शासकीय यंत्रणेने मुलगी ताब्यात घेतली. बाळाची खरेदी व विक्री करणाऱ्या दोघींविरोधात नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शारदा आयुक्त शेख आणि आयुक्त शेख यांनी आपल्या पोटची 3 मुलं आतापर्यंत काही आरोपींना विकल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामध्ये बाल कल्याण संरक्षण अधिकारी श्रीमती पल्लवी जाधव यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. 2 बालकं जी विकली गेली होती ती आतापर्यंत आपण रिकवर केलेली आहे. 1 बालक अजून रिकवर करणं बाकी आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी ती बालकं घेतली होती त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये बालक दत्तक घेण्याबाबतची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला कोणताही पालन त्या ठिकाणी केलेलं नाही आणि नक्की कशाच्या बदल्यात ही बालकं विकली होती त्याचासुद्धा अधिक तपास आम्ही करत आहोत. त्यासाठी एक विशेष पथक आम्ही नेमलेलं आहे आणि ते जो आरोपी आहे आयुब जो काटेक शेख याचा शोध घेत आहे. या मुलीनंतरचा मुलगा आरोपीने कोठे विकला याचा शोध सुरू आहे. जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे आम्ही जनतेला एक आवाहन करतो आहे की जर एखाद्याला बाळ नको असेल तर ते तुम्ही कायदेशीररित्या बाल कल्याण समितीकडे सरेंडर करा, जेणेकरून ते बाळ हे सुरक्षित राहील आणि ज्यांना बाळ दत्तक घ्यायचं आहे त्यांनी कायदेशीर CARA.NIC.IN त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.